आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जहिंद सेल्स। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विरोधात आंदोलन करताना भाजपकडून पंतप्रधान पदाचा अवमान, काँग्रेसचा दावा, तर पटोलेंवर कारवाई करण्याची युवा मोर्चाची मागणी। धुळे शहरातील कामगार नगरात असलेल्या महापालिका दवाखान्यात वर्षभरापासून डॉक्टर नाही, कामगार महिला पुरुषांची मोठी गैरसोय। कुटुंब, समाज आणि देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांचे आरोग्य चांगले राहणे महत्त्वाचे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या शिबिरातील भावना। यंदा पाण्याची पातळी वाढल्याने उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता, उन्हाळ कांदा लागवडीसाठी आता वातावरणातील गारठा कमी होण्याची अपेक्षा। आणि शीर्षासन तेही 30 मिनिटे 16 सेकंद करीत तिने त्याच कालावधीत केले हनुमान चालीसाचे वाचन, शहादा येथील किमया राठोड हिचे नॉन वंडर ऑफ बुक रेकॉर्ड मध्ये। आता बातम्या विस्ताराने। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संबंधी अपमानास्पद वक्तव्य केलेली नाहीत हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे। तरी देखील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून एका अर्थाने पंतप्रधान पदाचा अवमान करीत आहेत, असा दावा काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे। भाजपच पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पदाचा अवमान करणे थांबवावे अशी मागणी करणारे निवेदन प्राध्यापक शरद पाटील यांनी पोलीस प्रशासनास दिले। दरम्यान भारतीय जनता पक्षातर्फे काँग्रेस नेते पटोले यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागरिकांशी संवाद साधताना मोदी असा नामोल्लेख करीत काही विधाने केली, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली। पटोले यांचा निषेध नोंदविताना मोदी यांचा अवमान झाला असा दावा भाजपतर्फे करण्यात येऊ लागला। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील यांनी बुधवारी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी नागरिकांना त्रास देणाऱ्या, गुंड प्रवृत्ती जोपासणाऱ्या स्थानिक मोदी नावाच्या व्यक्तीबाबत विधाने केली, तसे स्पष्टीकरण देखील पटोले यांनी दिले। पण त्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पटोले यांचा निषेध नोंदविताना एका अर्थाने पंतप्रधान पदाचा अवमान करीत आहेत, याबाबत भाजपच्या नेत्यांना समज देण्यात यावी, असे सर्वसामान्यांची दिशाभूल करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन प्राध्यापक शरद पाटील यांनी पोलीस प्रमुखांना दिले। यावेळी त्यांच्यासोबत भटू महाले, राजेंद्र खैरनार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांचा हेतुतः अवमान केला आहे। देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात शिवराळ भाषेचा प्रयोग करणे हे धोकेदायक आहे। पटोले यांची विधाने राष्ट्रद्रोह करण्याच्या मानसिकतेत असणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे आहेत, त्यामुळे पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे असा दावा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आला। पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी घेऊन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशुतोष पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस प्रमुखांना निवेदन दिले। निवेदन देताना त्यांच्यासोबत गौरव पाटील, हरीश शेलार, पुष्कर राठोड, दीपक देवरे, श्रीकांत चौधरी, सागर पाकळे, सुदाम माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। भ्रमनिराश झालाय, कुठेतरी काँग्रेस पक्ष राजकारण म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जर टीका टिप्पणी केली तर ती कुठेतरी मानली जाते,
परंतु तुम्ही राजकारण विरहित कुठेतरी घाणेरड्या शब्दांमध्ये की मी त्यांना शिव्या देऊ शकतो, मी त्यांना मारू शकतो, या प्रकारचं जे चुकीचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं त्याबद्दल आम्ही त्यांच्या सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध व्यक्त करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतो. धुळे शहरातील साक्री रोड लगत असलेल्या मित्रकुंज सोसायटीत दलित वसाहत सुधारणेअंतर्गत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा शुभारंभ नगरसेविका सुशीला ईशी यांच्या हस्ते झाला. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. गेल्या 20 वर्षापासून या भागात पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. आता नगरसेविका श्रीमती ईशी यांच्यामुळे वसाहतीत पायाभूत सुविधा मिळत आहेत असे म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. धुळे महापालिकेच्या प्रभाग 15 मध्ये मित्रकुंज सोसायटी आणि अन्य परिसर येतो. सुमारे 25 वर्षांपूर्वी या भागात वसाहती निर्माण झाल्या, पण पायाभूत सुविधा नसल्याने या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. आता या भागाच्या नगरसेविका म्हणून सुशीला ईशी काम पाहत आहेत. दलित वसाहत सुधारणेअंतर्गत या भागातील रस्ते, पथदिवे आणि अन्य सुविधांसाठी श्रीमती ईशी यांनी प्रयत्न केल्याने आता विकास कामे होत आहेत अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी रमा वेंडाई, द्रौपदा नेरकर, योगेश ईशी, आत्माराम देवरे, गणेश पवार, प्रेमसिंग चौधरी, अनिल चौधरी, मोहन पवार, सदाशिव नेरकर, भरत तोलाणी, प्रकाश हसवाणी, ओम खटवाणी, रामलाल रिजवाणी, प्रशांत हिरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. श्रीमती ईशी यांनी 20 लाखांचा निधी मिळविल्यानंतर रस्त्याच्या त्या काँक्रीटीकरणास सुरुवात केली आहे. या कॉलनीतली मागणी कधीपासून बऱ्याच वर्षापासून मागणी होती, पण गेल्या पंचवार्षिकमध्ये सुशीलाताई ईशी या मागच्या वेळा निवडून आले. त्यांनी मोठा सगळ्या सर्व कॉलनीला शब्द दिलेला होता. एक वेळ या ठिकाणी आपल्या या कॉलनीमध्ये काँक्रीटचे रस्ते केल्याशिवाय राहणार नाही अशा धडाडीच्या कार्यकर्त्या आपल्या नगरसेविका आणि त्यांचे चिरंजीव योगेश भाऊ हे सर्वात लोकप्रिय आज या कामामुळे झालेले आहे. आणि याच्यापुढे सुद्धा संधी ही आपल्या कॉलनीला धुळ्यामध्ये एक नंबरची कॉलनी कशी होईल आणि सर्व सुविधा या रहिवाशांना कुठे मिळतील अशा प्रकारची जिद्द त्यांनी बांधलेली होती. त्यांनी हा शब्द पूर्ण केलेला आहे आणि सर्व मिळून सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती व्यक्त होत असताना धुळे महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्तावला आहे. वर्षभरापासून शहरातील कामगार नगरात असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत, तसेच परिचारिका देखील पुरेशा प्रमाणात नाहीत. दवाखान्यात औषधी मिळत नाही, त्यामुळे कामगारांसाठी हा दवाखाना शोभेचा झाला आहे. प्रशासनाने किमान आरोग्य सुविधांबाबत गंभीर असावे असे निवेदन महापालिका आयुक्तांना समाजवादी पक्षातर्फे देण्यात आले. धुळे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अनेक उणीवांबाबत समाजवादी पक्षाचे पदाधिकारी सतत जाणीव करून देत असतात. समाजवादी पक्षाकडून प्रामुख्याने आरोग्याबाबत सतत तक्रारी केल्या जातात, पण महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. सध्या कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांना स्वच्छतेबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग आवाहन करीत असतो, पण त्याचवेळी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झाले असे बनावट पत्र देऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने लाखोंचा गैरव्यवहार केला आहे. यात आरोग्य अधिकारी महेश मोरे अटकेत असून महापालिका प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. अजून काही अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी निलंबित होण्याची शक्यता आहे. असे असताना समाजवादी पक्षाचे नगरसेवक अमीन पटेल आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी बुधवारी आयुक्त देविदास टेकाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कामगार नगरमध्ये कष्टकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळावी म्हणून महापालिका प्रशासनाने दवाखाना सुरू केला, पण वर्षभरापासून या दवाखान्यात डॉक्टरच नाहीत, तसेच पुरेशा प्रमाणात परिचारिका किंवा रुग्णसेवक नाहीत, त्यामुळे कामगारांची मोठी गैरसोय होते. या दवाखान्यात अनेक कष्टकरी महिला प्रसूतीपूर्व तपासणीसाठी येतात, पण डॉक्टर नाही असे सांगून त्यांना माघारी पाठविले जाते. कामगार नगरातील हा दवाखाना कामगारांसाठी केवळ देखावा आहे. कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थाने आरोग्य सुविधा देण्यासाठी या दवाखान्यात डॉक्टर देण्यात यावा, पुरेसा कर्मचारी वर्ग देण्यात यावा, आवश्यक असलेला औषध साठा देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन आयुक्त देविदास टेकाळे यांना देण्यात आले. येत्या 8 दिवसात दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत तर कष्टकऱ्यांना सोबत घेऊन महापालिका आवारात आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलन करणाऱ्यांमध्ये अमीन पटेल यांच्यासोबत अकिल अन्सारी, जाकीर खान, इम्रान शेख, अशफाक पिंजारी, अब्दुल अजीज अन्सारी यांच्यासह समाजवादी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. एक फार मोठी चिंतेचा विषय असताना धुळे महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या
हजार खोली कामगार नगर येथील दवाखान्यात गेल्या वर्षभरापासून डॉक्टर नसल्याची बाब समोर आलेली आहे। समाजवादी पार्टीच्या वतीने आज आयुक्त यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे की गेल्या वर्षभरापासून महापालिका मालकीच्या दवाखान्यात डॉक्टर नसणे ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे। यामुळे त्या भागातील जे नागरिक आहे, ज्या गरोदर महिला आहे, आपल्या तपासणीसाठी तिथे येतात, त्यांना परत जावे लागते। त्या ठिकाणी असलेले जे कर्मचारी आहेत त्यांना जेवढं समजतं त्यांना ते त्यांना औषधसुद्धा देतात, ही फार मोठी म्हणजे रिस्क घेण्यासारखी बाब आहे। महापालिका प्रशासनाला येणारा आरोग्य विभाग भागाला येणारा निधी आणि कोरोनाचा जो निधी एवढा मोठा निधी येतो, एक साध्या दवाखान्याचा डॉक्टर नियुक्त होत नाही, याचा आम्ही निषेध करतो। अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर। धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स। इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम 1 मिनिट, फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स। ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गिझरची खरेदी खात्रीने करा। नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन। हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा। जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल। 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा। व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%। बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या। इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा। आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत। मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा। कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे। दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111। आनंदोत्सव आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या। धुळे शहरातील एकमेव MI कंपनीचे अधिकृत भव्य AC शोरूम सोबत घराला शोभेल असा TV घ्या। तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा मोबाईल आणि तितकाच आकर्षक लॅपटॉप घ्या। मोबाईलची खरेदी करताना कव्हर आणि गोरिला ग्लास फ्री मिळवा।
एक वर्षाची वॉरंटी देखील मिळवा. एमआय मोबाईल टीव्ही खरेदीसाठी फायनान्स सुविधा. क्रेडिट आणि डेबिट कार्डावर खरेदी करताना 10% कॅशबॅक मिळवा. बजाज फायनान्स 0% व्याज दरानं. याशिवाय HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व, HDFC बँकेची फायनान्स सुविधा. त्यासाठी पत्ता लक्षात घ्या, जयहिंद सेस जयहिंद कॉलेज समोर देवपूर धुळे. मोबाईल क्रमांक 88055 20555. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोना प्रतिबंधात्मक बनावट लसीकरण प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्यासह अन्य तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर महेश मोरे यांना महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, तर अन्य तिघे कंत्राटी कर्मचारी असल्याने त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. दरम्यान आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्या कार्यालयाची शहर पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे. धुळे महापालिकेच्या एका लसीकरण केंद्रावर एकाच दिवशी सुमारे 3000 नागरिकांवर प्रतिबंधात्मक लसीकरणाची नोंद झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच केंद्रावर लसीकरण होऊ शकत नाही असे लक्षात आल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत बनावट प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुमारे 1.5 कोटीपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत आरोग्य अधिकारी महेश मोरे यांच्यासोबत सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील, कंत्राटी कर्मचारी उमेश पाटील आणि अमोल पाथरे यांना अटक केली. शनिवारी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा न्यायालयाने त्यांना 17 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. अजून या प्रकरणी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने आरोग्य अधिकारी महेश मोरे यांना मंगळवारी निलंबित केले, तर सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रशांत पाटील, उमेश पाटील आणि अमोल पाथरे यांना सेवेतून बडतर्फ केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शहर पोलिसांनी आज आरोग्य अधिकारी डॉक्टर मोरे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. मोरे कार्यालयातून आवश्यक कागदपत्र तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली. अजून अन्य डॉक्टरांची आणि खासगी व्यक्तींची या गुन्ह्यात चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. धुळे शहर पोलीस स्टेशनला जो धुळे मनपाच्या बोगस लसीकरणा संदर्भातला जो गुन्हा दाखल आहे, त्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले. त्यातील मुख्य आरोपी जे डॉक्टर महेश मोरे यांचा जो कार्यालयीन कक्ष आहे, त्याची आज आम्ही तपासणी केली आणि त्याच्यातून काही महत्त्वाचे दस्तऐवज तपासकांनी ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही करतो, अजून तपास चालू आहे याबाबत नक्की सांगते. कुटुंब, समाज आणि देशाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सर्वप्रथम महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक सजग होणे गरजेचे आहे. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन काम करणाऱ्यांनी महिलांनी आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घेणे कामाएवढेच महत्त्वाचे आहे, असे संदेश विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. धुळे जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने बुधवारी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी प्राधिकरणाशी संबंधित असणाऱ्या महिला आणि जिल्हा न्यायालयात काम करणाऱ्या महिला कर्मचारी तसेच वकील महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. डॉक्टर बरखा बापना, डॉक्टर नीता बियाणी, डॉक्टर SV चांडक यांनी उपस्थित महिलांच्या आरोग्याची तपासणी केली. पण त्याचवेळी महिलांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी होणे का गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती RR मेहमद, जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक अश्विनी भांबरे होत्या. याशिवाय SV चांडक यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर अश्विनी भांबरे आणि डॉक्टर बरखा बापना यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. आज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना महिला आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. खरे तर कुटुंब, समाज आणि देशाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळोवेळी तपासणी केली आणि लक्षणे लक्षात घेतली तर वेळेवर औषधोपचार सुरू करता येतो, तेव्हा आरोग्याची विशेष काळजी घ्या असा संदेश आणि डॉक्टर बरखा बापना यांनी दिला. शिरपूर येथील महाराजा व्यापारी संकुलात असलेले शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या पहारेकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लुटमार करण्याचा प्रयत्न सफल झाला नाही. पहारेकऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्यानंतर पहारेकऱ्याने आरडाओरड केली, त्यामुळे रागावलेल्या दरोडेखोराने पहारेकऱ्यावर लोखंडी टॅमीने वार केले. पहारेकऱ्याच्या आवाजामुळे इतर अनेक जण मदतीला आले, तेव्हा मात्र लुटमार करणारा तेथून पळून गेला. पहारेकरी योगेश पाटील याने शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
धुळे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुलूपबंद घरांबरोबरच बँका आणि ATM केंद्रांवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. शिरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाराजा व्यापारी संकुलात अनेक उद्योग व्यवसाय आहेत. याच व्यापारी संकुलात शिरपूर पीपल्स बँक असून या ठिकाणी बँकेचे ATM केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी बँकेने सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. रात्री या ठिकाणी निमझरा नाका परिसरात राहणारा योगेश पाटील हा पहारेकरी म्हणून काम करीत होता. सोमवारी रात्री 2 सुमारास एक जण चेहरा झाकलेल्या अवस्थेत आला. त्याने पहारेकरी योगेश पाटील याच्या डोळ्याच्या दिशेने मिरची पूड फेकली. साहजिकच पहारेकरी योगेश पाटील हा घाबरला. त्याने आरडाओरडा केला. तेव्हा लुटारूस त्याचा राग आला आणि त्याने लोखंडी टॅमीने मारहाण केली. साहजिकच मदतीसाठी त्याने जास्त आरडाओरडा केला तेव्हा आजूबाजूचे काही जण मदतीला धावले. काही जण आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यानंतर लुटारूने तेथून पळ काढला. लुटारूच्या मारहाणीत पहारेकरी योगेश पाटील हा जखमी झाला आहे. त्याने शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लुटारूने पहारेकऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकणे, त्याला टॅमीने मारहाण करणे हा सारा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी व्यापारी संकुलाच्या परिसरात पाहणी केली पण त्याचा अद्याप यश आलेले नाही. मात्र लुटारूला लवकरच गजाआड केले जाईल असा आत्मविश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230 84148, 77 670 021 48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवीत धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब, जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवीत खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात, CRM ड्रेस फक्त 1125 रुपयात. त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे. संपर्क राज थोरात 83-291-96-686, पंकज धात्रक 94030-85-488. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत.
जास्तीच्या पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले, पण पाण्याची पातळी वाढल्यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि उन्हाळी हंगामातील कांद्याचे अपेक्षित उत्पादन येईल असा आशावाद शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामाचे नुकसान झाले आहे, पण नंतरच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामास फायदा झाला आहे. शिवाय गेल्या 3 वर्षात जिल्ह्यातील रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे. मागील 3 वर्षाचा अपवाद वगळला तर जिल्ह्यात अपवादाने सरासरी एवढा पाऊस झाला, त्यामुळे निम्मे जिल्हा हा सतत दुष्काळाच्या छायेत राहिला आहे. मागील 3 वर्षात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला. जास्तीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले, पण त्याचवेळी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली त्याचा फायदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांना झाला. तसेच उन्हाळी कांदा घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील पाण्याची पातळीचा फायदा झाला आहे. यंदा पाणी पुरेसे आहे, शिवाय गहू हरभरा पिकांसाठी लागणारा गारठा पुरेशा प्रमाणात असल्याने या पिकांची वाढ जोमाने झाली आहे. धुळे तालुक्यातील गरताळ, सावळदे, रानमळा, तिखी या गावांमधील शेतकऱ्यांनी कांद्याच्या उत्पादनास प्राधान्य दिले आहे. या शेतकऱ्यांनी काही क्षेत्रात गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गव्हासाठी अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे गव्हाचे उत्पादन चांगले येईल असा दावा शेतकऱ्यांचा आहे. वातावरणातील गारठा कमी झाला की उन्हाळी कांद्याची लागवड सुरू करता येईल. या पुढील काळात ढगाळ वातावरण निर्माण झाले नाही आणि बेमोसमी पाऊस झाला नाही तर उन्हाळी कांदा भरपूर प्रमाणात येईल असा दावा शेतकऱ्यांचा आहे. यंदा गव्हाला किमान 2000 रुपये प्रति क्विंटल तर दर शेतकऱ्यांना मिळावा अशी अपेक्षा रानमळा येथील शेतकरी राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. सध्या या परिसरातील शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करण्याच्या प्रयत्नात आहेत असेही त्यांनी सांगितले. लागवड केली पण निसर्गाच्या हिशोबानं आता पुढे अगर कधी पाऊस नाही आला तर एकदम व्यवस्थित गव्हाचं उत्पन्न येणार. सध्या आता फक्त 250 एकर लावलेलं आहे. असं कधी पाणी असलं तर जास्त पाणी नसल्यामुळे गहू एकदम उत्पन्न चांगला येईल, उतारा चांगला येईल. एकरीला कमीत कमी 14-14.5 पोता यालो आहे. कांद्याची तर लागवड आहे, त्याबद्दल काही नाही, पण कांद्याची लागवड आमच्याकडे कमी आहे, इकडे धुळे जिल्ह्यात जास्त आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताना नागरिकांमध्ये प्रजासत्ताक दिनाबाबत उत्साह आहे. प्रजासत्ताक दिन आठवडाभरावर आलेला असताना नागरिकांकडून प्रमाणित आकारातील राष्ट्रध्वज आणि राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीची विचारणा होऊ लागली आहे. धुळे शहरातील निरनिराळ्या व्यावसायिकाकडे राष्ट्रध्वज उपलब्ध झाले आहेत. तसेच पारंपरिक वेशभूषेतील कुर्ता आणि गांधी टोपीची देखील मागणी होत आहे. कोरोना संसर्ग कमी राहिल्यास यंदा नागरिक प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतील अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे. स्वातंत्र्याचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केले जात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. अमृतमहोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिन व्यापक स्वरूपात साजरा करण्याचा अनेकांचा मनोदय आहे. त्यादृष्टीने व्यावसायिक देखील सज्ज झाले आहेत. धुळे शहरातील व्यावसायिकांनी शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अन्य ठिकाणी ध्वजवंदनासाठी लागणारे प्रमाणित राष्ट्रध्वज उपलब्ध केले आहेत. लहान मोठ्या आकाराचे राष्ट्रध्वज खरेदीसाठी आता विचारणा होत आहे. याशिवाय अनेक हौसी नागरिक वाहनांवर राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती उभारून मिरवितात. दुचाकी, चारचाकी वाहनांवर उभारण्यासाठी विविध आकारातील राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती बाजारात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालये सध्या बंद असल्याने विद्यार्थ्यांकडून होणारी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीची खरेदी किती होईल याबाबत साशंक आहे असे विक्रेत्यांनी सांगितले. कापडी आणि प्लास्टिकमध्ये राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती आहेत, पण अनेकांकडून कापडी राष्ट्रध्वज आणि प्रतिकृतीला मागणी असते असेही सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नागरिक पारंपरिक पोशाख परिधान करतात, त्यामुळे अनेकांकडून खादीचा कुर्ता तसेच गांधी टोपीची विचारणा होत आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात राहिली तर व्यवसाय चांगला होईल असे चंदू टोपी या व्यापारी प्रतिष्ठानवरील व्यवस्थापक बरंट यांनी सांगितले. ते गेले आम्ही 50 वर्षापासून आमच्या फर्मे आम्ही राष्ट्रीय ध्वज वगैरे विकतो, गांधी टोपी विकतो. यंदा आता 26 जानेवारी येत आहे, त्यानिमित्ताने राष्ट्रीय ध्वज आम्ही विक्रीचे आमच्याकडं छोटे मोठे जे मोठे फडकवायचे तेही ध्वज आमच्याकडे ते मोठे सर्व साईजमध्ये उपलब्ध आहे. लहान मोठे मोठे फडकवायचे सगळ्यांचे ISI सर्टिफाईड मार्कचे गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त आहे. कोरोनामुळे निर्बंध लावले गेले, घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश देण्यात आला, पण घरी राहून करायचे काय असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला. त्यातून अनेकांनी काही ना काही नवनिर्मिती केल्याचे किस्से पुढे आले. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील 13 वर्षाच्या किमाया युवराज राठोड हिने भर घातली आहे. निर्बंधाच्या कालावधीत किमाया हिने शीर्षासन करण्यास सुरुवात केली.
सुमारे 30 मिनिटं 16 सेकंदापर्यंत शीर्षासन करताना तिने हनुमान चालीसाचे वाचन केले. तिच्या या कामगिरीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. देशात मार्च 2020 मध्ये कोरोना संसर्ग झाला, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी 25 मार्च 2020 लॉकडाऊन घोषित केले. या काळात कुणीही घराबाहेर पडू नये, एकत्र येऊ नये असे सांगण्यात आले. दीर्घकाळ घरात राहण्याची वेळ नागरिकांवर आली, त्यात अनेकांनी दिवसभर खाणे, टी व्ही समोर बसणे, गप्पा करणे असे उपक्रम राबविले. पण काहींनी या काळात आगळे वेगळे करून दाखविण्याचा निश्चय केला आणि तो निश्चय सत्यात उतरविला. त्याचे अनेक किस्से माध्यमांमधून पुढे आले. त्यात शहादा येथील 13 वर्षाच्या किमया युवराज राठोड या विद्यार्थिनीने भर घातले आहे. 8वीच्या वर्षात असलेल्या किमयाईला एका हिंदी टी व्ही चॅनलवर रामदेव बाबांचा योगासनांचा कार्यक्रम लक्षात आला. तिने यूट्यूबवर या कार्यक्रमाचे निरनिराळे भाग पाहिले, त्यातून तिला योगासनांबाबत आवड निर्माण झाली. सर्वात कठीण असलेल्या योगासनांपैकी शीर्षासन हे सर्वाधिक कठीण मानले जाते. पण किमाईने शीर्षासन करतानाच हनुमान चालीसाचे वाचन करण्याचा सराव सुरू केला. अल्पावधीत तिने त्यात कौशल्य प्राप्त केले. शीर्षासनात असताना तिने 30 मिनिटे 16 सेकंदाच्या कालावधीत हनुमान चालीसाचे वाचन केले. तिच्या या कामगिरीची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. शीर्षासनांचा सराव करण्यास तिने 6 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. पहिल्यांदा 1 मिनिटाच्या कालावधीचे शीर्षासन तिने केले होते. योगाभ्यासाबरोबरच तिला चित्रकला, हस्ताक्षर, गायन, वक्तृत्व, नृत्य, नाट्यछटा, विविध खेळ प्रकारांची आवड आहे. याच प्रकारात सुधारणा करीत तिला स्वतःच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल करायची आहे. मागील वर्षी जेव्हा कोरोना काळात लॉकडाऊन होतं, त्यावेळी घरी करायला काहीच नव्हतं, मग मला फार बोर व्हायचं. त्यावेळेस मी टी व्ही बघत असताना मिलिटऱ्यांची किंवा सोल्जर्सची ट्रेनिंग सुरू होती. त्यावेळेस एका व्यक्तीने 3 hours 30 minutes हेडस्टँडचा रेकॉर्ड केला आणि मला त्यावेळी असं वाटलं की मी का बरं नाही करू शकत. तर त्याचवेळी मी 2 मिनटं हेडस्टँड केला आणि पुढच्या दिवशीपासून मग मी प्रॅक्टिस स्टार्ट करत गेली. यासाठी माझ्या आई वडिलांनी, भावांनी मला फार 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 सपोर्ट केलं आणि मग मी कोरोना से जंग स्वामी रामदेव के संग हे यांचं शो सुद्धा मी बघत होती. त्यामुळे मला योगासनाची आवड निर्माण झाली आणि मला हेडस्टँडचे रेकॉर्ड करण्याची प्रेरणा मिळाली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, आणि धुळे शहरातील MI कंपनीचं एकमेव शोरूम जयहिंद सेल्स. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विरोधात आंदोलन करताना भाजपकडून पंतप्रधान पदाचा अवमान, काँग्रेसचा दावा, तर पटोलेंवर कारवाई करण्याची युवा मोर्चाची मागणी. धुळे शहरातील कामगार नगरात असलेल्या महापालिका दवाखान्यात वर्षभरापासून डॉक्टर नाही, कामगार महिला पुरुषांची मोठी गैरसोय. कुटुंब, समाज आणि देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी महिलांचे आरोग्य चांगले राहणे महत्वाचे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या शिबिरातील भावना. यंदा पाण्याची पातळी वाढल्याने उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता, उन्हाळ कांदा लागवडीसाठी आता वातावरणातील गारठा कमी होण्याची अपेक्षा. आणि शीर्षासन तेही 30 मिनिटे 16 सेकंद करीत तिने त्याच कालावधीत केले हनुमान चालीसाचे वाचन, शहादा येथील किमया राठोड हिचे नॉन वंडर ऑफ बुक रेकॉर्डमध्ये. याबरोबरच धुळे टी व्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. Oh, 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 oh
आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।